नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। नायर रुग्णालयातल्या जखमींवर हलगर्जीपणा करणाऱ्या दोन जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरलेली होती। बीडीडी चाळीत सिलेंडरच्या ब्लास्टमध्ये दोन जण गंभीर जखमी झालेले होते। त्यांना नायर रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं, मात्र वेळेवर उपचार न मिळू शकल्यानं त्यातल्या चिमुरड्याचा काल दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी उपचारात हलगर्जीपणा ड्युटीवरच्या डॉक्टरांनी केलेला होता। या जखमींमध्ये चिमुरड्याचे वडील आनंद पुरी यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। याच संदर्भात भाजपचं शिष्टमंडळ भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलमध्ये दाखल झालं। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केली। त्या बेपरवा डॉक्टरांचं आता निलंबन झालेलं आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरलेली होती। या संदर्भातला आवाज न्यूज 18 लोकमतनं उठवलेला होता। सिलेंडर स्फोटामध्ये पाच जण जखमी झालेले होते, त्यांना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं गेलेलं होतं, मात्र जखमींवर उपचार करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन जणांना आता निलंबित करण्यात आलेलं आहे। वेळेवर उपचार मिळू न शकल्यानं जखमींपैकी एक जो चिमुरडा होता त्याचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला होता। या जखमींमध्ये चिमुरड्याचे वडील आनंद पुरी यांचीही प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं समजतंय। न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं ही बातमी लावून धरली होती आणि आता त्याच अनुषंगानं उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे। या सगळ्या घटनेनंतर भाजपचं शिष्टमंडळ मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं होतं। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी आणि या सगळ्याला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली होती। या संदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। त्याच्याशी मी बोलले, त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही बिथरलो, एवढं घडल्यानंतर पटकन पोद्दार जवळ म्हणून आम्ही पोद्दारला नेलं। पोद्दारमधनं सांगितलं गेलं नायरला आणा आणि मग नायरला आणलं, कारण बऱ्याच वेळेला बर्न पेशंट म्हटलं की आपण एकतर कस्तुरबा किंवा मसीना हे आपण नेतोच, पण ते भांबवलेल्या अवस्थेत होते आणि दहा बिडीचं असं जे घर आहे त्याच्यात तो स्फोट, तो आणि ती तीन लोक म्हणजे आई वडील आणि दोन लहान मुलं सगळ्यांना हे झालेलं आहे। आणि कालचं जे बाळाचं होतं त्या बाळाला व्हेनिसेक्शन करणं मस्ट होतं, त्याचं आई किंवा वडील ते दोन्ही हँडलिंग करू शकत नव्हते, तरीसुद्धा इथल्या डॉक्टरांनी त्याला म्हणजे वरच्या फ्लोअरला जे छोटं वॉर्ड असतो त्याच्यामध्ये व्हेनिसेक्शन होतं ते केलं। अर्थात जी घटना घडली ती दुर्दैवी आणि वेदनाजनक आहे, कुठेही कोणालाही त्याच्या हलगर्जीपणामध्ये माफ केलं जाणार नाही। आणि ज्या पद्धतीने आज सस्पेंड केलं आहे, त्यांच्यावर इन्क्वायरी बसवली आहे, FIR दर्ज केलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्यात जेवढ्या घटना येतील, कारण हॉस्पिटलचा पण CC कॅमेरा आहे, म्हणजे त्यांनी त्या जो व्हिडिओ आपण बघून सगळे संतापजनक बाब समोर आली आहे, तर हॉस्पिटलचा पण व्हिडिओ चेक करणार आहोत। महापौरांची प्रतिक्रिया आपण पाहिली। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या फोनलाईनवरनं। तुषार, असंवेदनशीलतेचा बळी गेल्याचं आपण पाहिलेलं होतं, मात्र आता न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली, दोन बेपर्वा लोकांचं निलंबन देखील आता झालेलं आहे। तुषार, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर आता महापौरांनी स्वतः घटनेची पाहणी करून दोन डॉक्टरांना आणि एका नर्सला सस्पेंड करण्यात आलं, मात्र गेल्या 72 तासांपासून या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेने काहीच कारवाई करताना पाहायला मिळाली नाही। जेव्हा मंगळवारी बीडीड चाळीमध्ये सिलेंडरचा ब्लास्ट झाला होता, त्यानंतर जेव्हा नातेवाईकांकडून चित्रीकरण करण्यात आलं, डॉक्टरांचा अक्षम्यपणा, डॉक्टरांचं दुर्लक्ष आपल्याला या चित्रीकरणामध्ये पाहायला मिळालं आणि त्या चित्रीकरणामुळे मुंबई महानगरपालिकेचं आरोग्य खातं
कसं आपल्याला काम करतं हे आपल्याला पाहायला मिळालं. जे आरोग्य खात्यावरती दरवर्षी 4,500 कोटी खर्च केले जातात ते आरोग्य खात्यामध्ये जे डॉक्टर असतील नर्स स्टाफ असेल ते आपल्याला रुग्णांना कशा प्रकारची ट्रीटमेंट देतात हे न्यूज इंडियन लोकमतने सातत्याने दाखवलं. त्या संदर्भात आज मुंबईच्या भाजपाच्या शिष्टमंडळाने आज तीनच्या कार्यालयामध्ये धडक मारली आणि लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी केली. आणि या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपाच्या आपल्याला मुंबईच्या महापौरांनी आपल्याला कारवाई करताना पाहायला मिळते. मात्र ही कारवाई आपल्याला 72 तासांनंतर होताना पाहायला मिळते. देर हे दुरुस्त आहे, मात्र या पुढील काळामध्ये असे चिमुड्यांचे बळी जाणार नाही यासाठी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन अशा प्रकारचं काम करेल. बिल्कुल तुषार, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हे इम्पॅक्टच म्हणावं लागेल. धन्यवाद, ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. न्यूज 18 लोकमतनं या सगळ्या प्रकाराबद्दल सातत्यानं आवाज उठवलेला होता. नायर रुग्णालयात ज्या डॉक्टरांनी बेपरवाई केली होती त्यापैकी 2 जणांना आता निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आता भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय. आरोग्य समिती सदस्यपदाचा राजीनामा भाजपच्या 11 नगरसेवकांनी आता दिलेला आहे. बिडडी चाळीतल्या सिलेंडर स्फोटातल्या रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यानं या 11 नगरसेवकांनी आता हे पाऊल उचलल्याचं दिसतंय. मुंबई महानगरपालिकेमध्ये आता भाजप कमालीचं आक्रमक झाल्याचं दिसतंय. भाजपच्या 11 नगरसेवकांनी आरोग्य समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येते आहे. बीडीडी चाळीतल्या सिलेंडर स्फोटातल्या रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यानं भाजपच्या या नगरसेवकांनी जे आरोग्य समितीचे सदस्य होते त्या 11 सदस्यांनी त्या 11 नगरसेवकांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सध्या माध्यमांशी संवाद साधत आहेत, थेट जाऊया तिकडे. एक तर काँग्रेस म्हणून असेल नाही तर आघाडी म्हणून असेल, यांचे काही दोन वेगळे अजेंडे असतात असं समजण्याचं कारण नाही. प्रत्येकाचा वेगळा अजेंडा असतो असं नाही. तर आघाडी सरकार बनत असतानाच सर्वसामान्य माणूस हा केंद्रीभूत मानून त्याच्यासाठी काम करायचं हे ठरलेलं आहे, त्यामुळे वेगळा आमचा अजेंडा असण्याचं काही कारण नाही. आम्ही आणखी चांगलं काम महाराष्ट्रातल्या जनतेकरता कसं करता येईल हेच पाहणार आहोत. आपण जर पाहिलं तर 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काम झालं त्याच्या बाबतीत समाधान हे सर्व जनतेनं व्यक्त केलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. पुढेही आम्ही काम करू. ममताजी काय म्हटल्या याला फारसं महत्त्व या करता नाही का, एक तर त्या UPA सदस्य आज नाही आहेत, दुसरं असं आहे की आदरणीय सोनियाजींच्या नेतृत्वाखाली आज UPA आहे, आजही काम चाललेलं असतं आणि त्यांचा चेहरा हा भाजप सरकारच्या विरोधात आहे. UPAचा चेहरा आहे, यांना सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे, UPAमध्ये आले पाहिजे ही अपेक्षित आहे. परंतु शेवटी UPAच्या माध्यमातूनच खरी लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं यावर म्हणणं असे की दोन्ही पक्षांना काँग्रेसच्या बाजूला करायचे आणि पवारसाहेब नेहमी बिटवीन द लाईन बोलतात, त्यामुळे अशी भूमिका नाही. असं आहे की देवेंद्रजींचं अशा प्रकारचं बोलणं याचा अर्थ भेद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत हे सरकार आघाडीचं जावं भारतीय जनता पक्ष यावं याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत, ते काही यशस्वी झालेले नाही असाही खडा टाकून पाहतात, परंतु तोही काही ते यश त्यामध्ये सुद्धा येणार नाही. नाही, या बाबतीत भारतीय जनता पक्षातल्या प्रवक्त्यांनी काही फार बोलू नये, याला कारण असं की गुजरातचा अनेक वेळा प्रयत्न आम्हाला असा दिसतो की इथल्या काही गोष्टी गुजरातमध्ये गेल्या पाहिजे, जात नाही कोणी. महत्त्व मुंबईचं राहणारच, मुंबईच शेवटी आर्थिक राजधानी राहणार, मुंबईचं महत्त्व राहणार आहे आणि कोणीही त्याला पळवू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब थोरात यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष UPAचे सदस्य नाहीत, त्यामुळं
या संदर्भात त्यांचं मत इतकंसं महत्त्वाचं नाही. आमची लढाई ही भाजपच्या विरोधातलीच आहे हे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या संदर्भातल्या वक्तव्यावर देखील ते भेद निर्माण करण्यासाठीच अशी वक्तव्य करत असतात असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली UPA काम सुरू आहे. काँग्रेसचा असा काही वेगळा अजेंडा नाही असंही यावेळेला बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कामाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना त्यांच्यावर फेरीवाल्यानं चाकू हल्ला केलेला होता. यावेळेला त्यांनी आपल्या हाताची बोटही गमावलेली होती. त्या अपघातानंतर आता पुन्हा त्या सेवेत दाखल झालेल्या आहेत. सोबतच या हल्ल्यात त्यांच्यासोबत जखमी झालेले सुरक्षा रक्षकसुद्धा पुन्हा एकदा कामावर दाखल झालेले आहेत. याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत सध्या स्वतः कल्पिता पिंपळे आहेत. अजित, कल्पिता आता पुन्हा एकदा रुजू झालेल्या आहेत, नव्या जोमानं आपल्या धडाकेबाज कामगिरीला त्या पुन्हा एकदा सुरुवात करणार आहेत, त्यांची प्रतिक्रिया. अजिंक्य, खरं तर कल्पिता पिंपळे मॅडम यांनी काल जेव्हा येऊन पुन्हा चार्ज घेतला त्यावेळी सगळीकडे हेच बोलत होतं की कल्पिता मॅडम इज बॅक. मॅडम, तुम्ही आमच्यासोबत आहात, मी जास्त तुम्हाला त्रास देणार नाही. आता कसं वाटतंय आणि कामावर तुम्ही आलात? खूप बरं वाटतंय, कारण की रुटीन आता सुरुवात होते. खूप बरं वाटतंय. तुम्हाला खरं तर या क्षणाची फार गरज होती, कारण का मधला काळ इतका वाईट गेला की तुम्ही पुन्हा लोकांबरोबर येऊन तुमच्या कामाशी पूर्ण संलग्न झाल्यावरती तुम्हाला एक मानसिकरित्या तुम्ही स्ट्रॉंग होणार होता. एक्झॅक्टली मानसिकरित्या स्ट्रॉंग होण्यासाठी, त्या ट्रॉमामधनं बाहेर पडण्यासाठी रुटीन करणं आवश्यक होतं आणि म्हणून खूप बरं वाटतंय आज जॉईन. तुम्हाला थोडा त्रास देतोय, थोडं फ्लॅशबॅकमध्ये जायचा विचार करतोय, कारण का त्यावेळी जी घटना घडली होती त्यानंतर तुम्ही बोलण्याच्या मनस्थित नव्हता, पण आज तुम्ही सगळ्या गोष्टींवरती चांगल्या पद्धतीने मात करून पुन्हा आलेला आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं? नेमकं काय घडलं आता त्या दिवशी पण माहिती आहे की हल्ला झाला त्यावेळेला खरं तर कारवाईला मी नव्हतेच. कारवाई झाल्यानंतर मी तिथे गेले होते आणि माझं राऊंड घेत असताना माझ्यावर हल्ला झाला. अगदी हा अनपेक्षितपणे हल्ला झाला होता, मला त्याची काहीही कल्पना नव्हती आणि त्यामुळे थोडंसं दोन बोटं जेव्हा माझी कट झाली तेव्हा निश्चितच खूप खूप वाईट वाटलं. पण त्याच्याहून जास्त पेनफुल जो प्रवास होता त्यानंतर ज्या माझ्यावर उपचार सुरू झाले आणि नंतर मग फिजिओथेरपी सुरू झाली तो खरं तर खूपच पेनफुल होतं. ते हल्ला झाला, तुम्हाला त्रास झाला, या दरम्यान तुमच्यावर तर खूप मोठा मानसिक आघात होताच, शारीरिक आणि मानसिक आघात होताच. फॅमिलीमध्ये, परिवाराला काय नेमकं या सगळ्या घटनेतून किती दुःख झालं होतं? परिवाराला नेमकंच, कारण मी आता तेच म्हणते की हा हल्ला फक्त माझ्यावर नाही तर माझ्या कुटुंबावर हल्ला झाला होता आणि परिवाराने पण खूप भोगलं. फक्त काय आहे की भाऊ जे आहेत ते म्हणते की नाही हे तुझं काम आहे, तू केलं पाहिजे. पण आई म्हणा, वहिन्या म्हणा, ह्या थोड्या इमोशनल झाल्या होत्या की असं जीवावर बेतत असेल तर अशा सर्व्हिस करून काय उपयोग. परंतु ही सर्व्हिस अशी आहे की आम्हाला फील्डवर काम करावंच लागणार आहे आणि जे ड्युटी आहेत आम्हाला ते कर्तव्य आम्हाला बजावत राहणार. ही सगळी घटना घडल्यानंतर तुम्ही आत्ता म्हटलं परिवारामध्ये दोन मतं होती, पण जास्त करून काय म्हणणं होतं की पुन्हा सेवेत जावं का नाही जावं? नक्कीच पुन्हा सेवेत जावं असंच मत होतं. स्वतः मी ह्या मताची आहे. तुम्हाला त्यामुळे फॅमिली बॅकग्राऊंड पण तुम्हाला आणि फॅमिलीचं पाठबळ पण चांगलं होतं? नक्कीच, फॅमिलीमुळेच आज मी जे काय आहे, जे 6 महिने ज्याला रिकवर व्हायला लागणार होतं ते मी 3 महिन्यात रिकवर झालेले आहे. ते फॅमिलीचं पाठबळ आणि जुपिटरवाले डॉक्टर पराग लाड आहेत, डॉक्टर प्रिया तावडे आहेत, ह्यांनी केलेली सगळं उपचार त्याच्यामुळे. मॅडमची इच्छाशक्ती आणि त्याचबरोबर यांच्या परिवारानं दिलेलं पाठबळ हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे 6 महिन्याचा जो काळ होता तो त्यांनी 3 महिन्यामध्ये कम्प्लीट करून त्या कामावर रुजू झालेले आहेत. या सगळ्या घटनेमागे तुम्ही मध्यंतरी थोडं तुम्हाला जेव्हा बरं वाटलं तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की ह्याच्यामागे फेरीवाला नसून इतर कोणाचा तरी हात आहे. नेमके कोण याच्यामागे असू शकतं, काय वाटतं तुम्हाला? नेमके कोण असू शकतं हे मी खरंच सांगू शकत नाही. ते काम पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेट करतील आणि बघतील. मी माझा एक तर्क सांगितलं आणि मला जे वाटते ते मी सांगितलं.
काय सांगितलं होतं तुम्ही त्यावेळी की तुमचं असं म्हणणं होतं की तुमच्यावर तो हल्ला झाला होता तो वेगळ्याच कारणामुळे झाला होता? येस, कारण काय की मी ह्या सेवेत 2010 पासून आहे. मी अलिबागला सुद्धा CEO होते. आम्ही फेरीवाल्यांना कारवाई केलेली आहे. मीरा भाईंदरला होते कारवाई केलेली आहे. फेरीवाला इन्स्टंट कधी म्हणजे जर आपण बाचाबाची झाली तर इन्स्टंट तो रागवू शकतो किंवा अशा प्रकारे तो प्रतिक्रिया देऊ शकतो. परंतु मी गेल्यानंतर सगळी कारवाई झाल्यानंतर पुन्हा त्याने असं चाकूने वगैरे हल्ला करणं हे मला कुठे नाही पटत आहे ते. कारण कुठेही मानसिकता अशीच असते की ज्या वेळेला ती घटना घडते तेव्हाच इन्स्टंटीशी प्रतिक्रिया होते. आणि मी एवढ्या एक तासानंतर गेल्यानंतर पुन्हा त्याचा राग उफाळून येतो हे माझ्या मनाला पटत नाही. आम्ही ज्यावेळी तुम्ही घटना सांगितली तिथले प्रत्यक्षदर्शी त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा तो वारंवार म्हणजे त्याने एकदा बाचाबाच करायला सुरुवात केली, नंतर तो तुम्हाला धक्काबुक्की करत होता, हाताबुक्याने मारत होता, डोक्यावर देखील मारलं होतं. येस येस, मी मला तेच म्हणायचं आहे की पण हे सगळे कारण त्यांची गाडी काय आहे ती माझ्या कर्मचाऱ्यांनी उचलली होती, मी तेव्हा नव्हतेच. त्याच्यामुळे मी फक्त ते बघत होतं, सगळं शांत होतं आणि नंतर ती व्यक्ती अचानक येऊन माझ्यावर हल्ला करते. सो कुठेतरी वाटतं की नाही, इट वॉज प्री प्लॅन अँड काहीतरी असं. माझा तोच प्रश्न होता की कुठेतरी हे सगळं ठरवून आणि टार्गेटफुल तुम्हाला केलं होतं? नक्की नक्की. याबाबत तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी चर्चा केली का? त्यातून काही निष्पन्न झालंय किंवा वरिष्ठांनी याबाबत काय मत व्यक्त केलं? वरिष्ठांशी चर्चा म्हणजे आपल्याला माहीतच आहे की जेव्हा मी हा अपघात झाला, हल्ला झाला, तेव्हा वरिष्ठांना हेच वाटत होतं की मी कुठेतरी चांगली बरी व्हावे. त्याच्यामुळे त्यांनी मला ह्याबद्दल बिलकुल काही विचारलेलं नाही आहे. कारण की त्यांना फक्त की आपली जी अधिकारी आहे ते लवकर बरं होणं आवश्यक होतं. पण त्यानंतर मी जे स्टेटमेंट दिलं डिस्चार्जच्या वेळेला तेव्हा वरिष्ठ म्हणाले की आपण ह्याचा शोध घेऊया म्हणून. आता साधारणपणे हे सगळं पार पाडल्यानंतर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने रिकवर होऊन तुम्ही आता रिजॉईन केलेला आहे, काय वाटतं आता पुन्हा कशा पद्धतीने कल्पिता पिंपळे मॅडम ठाणेकरांना दिसतील? ठाणेचे सेवेकरता तुम्ही पुन्हा आलेला आहात, ठाणेकरांना काय सेवा द्याल? ठाणेकरांना कल्पिता पिंपळे पूर्वीच्या अशी तशाच दिसतील. फक्त आता ह्या माध्यमातून, कारण पत्रकार म्हटलं की हा चौथा स्तंभ आहे, ह्या माध्यमातून मी फेरीवाल्यांना एवढंच सांगू इच्छिते की हे फेरीवाले काही माझे दुश्मन नाहीत किंवा ते माझे किंवा मी त्यांची दुश्मन नाही आहे. जर काही शहराला चांगलं रूप येण्यासाठी जर अधिकारी, फक्त कल्पिता पिंपळेच नाही, कोणतेही AMC जर आले तर तुम्ही अशा प्रकारे त्यांच्या जीवघेणा हल्ला करू नका, मला एवढं सांगायचं आहे. पिंपळे मॅडमची ही जी साध आहे किंवा त्यांची ही विनंती जी आहे हे नक्कीच ठाणेकर पाळतील. आणि ज्यावेळेस फक्त कल्पिता पिंपळे मॅडम नाही, इतरही कोणी अधिकारी जे आहेत हे अनधिकृत बांधकामांवरती फेरीवाल्यांवरती कारवाई करायला जातील त्यावेळी त्यांना ठाणेकर म्हणून एक सुजन नागरिक म्हणून नक्कीच सर्वजण आता यापुढे सपोर्ट करतील, पाठिंबा देतील आणि सहकार्य करतील. बिलकुल बिलकुल. अजी धन्यवाद. आपण कल्पिता पिंपळे यांची ही प्रतिक्रिया News 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खास करून ठाणेकरांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल. एका ब्रेकची वेळ झाली आहे. दुपारच्या बातम्यांमध्ये बघत रहा News 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातल्या शेतीला बसलेला आहे. अनेक भागात झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे. नाशिकमध्ये कालपासून पावसानं हजेरी लावली. पावसामुळे टोमॅटो आणि द्राक्ष पिकाचं चांगलंच नुकसान झालं आहे. धुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाचं अक्षरशः तांडव बघायला मिळालं. यामुळे काढणीला आलेला कापूस, तूर, कांदा आणि हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सांगली जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. या पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय. द्राक्ष बागांमध्ये पावसाचं पाणी साचलं असून शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय. बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. तूर, कांदा, हरभरा, भाजीपाला आणि फळ पिकावर याचा मोठा परिणाम दिसून येतोय. अवकाळी पावसानं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक जवळपास 50% घटलेली आहे आणि भावसुद्धा 40-50% पडलेले आहेत. त्यातच पावसामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी नसल्यानं मालाला उठावसुद्धा नाही. बाहेरून येणाऱ्या पालेभाज्या आणि इतर माल पावसामुळे येऊ शकलेला नाही. जर पाऊस 2 दिवस असाच राहिला तर भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतल्या एपीएमसीमध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची आवक तब्बल 50% खटलेली आहे. एपीएमसीमध्ये केवळ 340 गाड्यांची आवक झालेली आहे. आवक कमी असून सुद्धा भाजीपाला बाजारात पडूनच आहे. भाजीपाल्याचे दर 20% घसरलेत. आवक कमी असून सुद्धा एपीएमसीत भाजीपाल्याला उठाव नाही, त्यामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पावसाचा मोठा फटका कांदा, गहू आणि इतर पिकांना बसलेला आहे. वारंवार येत असलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. आणि यानंतर संजीवनी या आमच्या विशेष मोहिमेसंदर्भातली बातमी पाहूया. हिमाचल प्रदेशमध्ये लसीकरणासंदर्भात सुरुवातीला नागरिकांच्या मनात शंका होती, मात्र आता नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते आहे. इथे धर्मगुरूंच्या मदतीनं लोकांमध्ये लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यात आली. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची जनजागृती मोहीम असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफची ही हिमाचलमधल्या जिल्हा रुग्णालयातल्या लसीकरणाची खास स्टोरी पाहूया. किलोंग घाटी को निहारती नवांग उपासक ये शशुर मोनेस्ट्री के एक वरिष्ठ लामा हैं, जो इस क्षेत्र में सबसे अहम बौद्ध गोम्पा हैं। अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उनके काम की सराहना ना करते तो शायद महामारी के दौरान इन्होंने जो काम किया उसके बारे में लोग कभी जान नहीं पाते. नवांग उपासक जी, भगवान बुद्ध के संदेशों को जीवन में उतारने का एक प्रशंसनीय प्रयास जी. आप जैसे महानुभाव कर रहे हैं, लोगों के जीवन को आसान बनाने का के संकल्प में आपकी सहभागिता के लिए मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. ये साल 2021 के शुरुआती महीनों की बात है, जब नवांग उपासक को महसूस हुआ कि टीकाकरण को लेकर लोगों को जागरूक किया जाना चाहिए. हमारे रीति रिवाज परंपरा के हिसाब से जो उन्होंने कहा कि जो भी बीमारी होती है वो मतलब पूजा पाठ से दूर होता है, तो लोगों ने हर घर में जितने भी अपने जो गुंबज हैं इस देवताओं को मनाना शुरू कर दिया कि भाई ये कोरोना महामारी जो है यहाँ से निकल जाए. लेकिन ऐसा नहीं लग रहा था कि इससे जो है महामारी जो बिल्कुल ही ख़त्म होगी, तो लोगों को मतलब एक जागरूक करने की ज़रूरत थी कि ताकि वो वैक्सीन लगाने के लिए आगे आए जी. लामा पैदल ही लंबी दूरी तय करके घर घर जाते हैं और कोविड-19 से सुरक्षा देने वाले टीके को लेकर लोगों को जागरूक करते हैं. इसके साथ ही एक और चीज थी जिसने इस काम में मदद की, वो थी टीकाकरण करवाते हुए दलाई लामा की वीडियो, जो बौद्ध समुदाय में तेजी से वायरल हुई. In order to prevent some serious problem, this injection is very, very helpful. हमारे जो पूज्य दलाई लामा जी है, उनको जब उन्होंने जब वैक्सीन लगाया तो हमें बहुत वैक्सीन लगाने के बाद हमें भी बहुत ही वो हुआ कि भाई हम भी लगा सकते हैं, तो उन्हें कुछ नहीं हुआ, तो उनको देख के देखा देखी में हम लोगों ने भी वैक्सीन लगाई. अवेयरनेस बहुत ज़रूरी है सर.